चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील. तसेच व्हिडिओ लाईक करा आणि आत्तापर्यंत झालेले 5th स्टँडर्ड मॅथ्सचे व्हिडिओ पाहण्यासाठी सगळे व्हिडिओ इथे बघा. 5th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स चॅप्टर याच्या बाजूला एक त्रिकोण आहे, याच्यावर क्लिक करा आणि खाली बघा, इथे खाली तुम्हाला सगळे व्हिडिओ पाहता येतील. प्लेलिस्ट बघा, इथे दिसते तुम्हाला, याच्यावर क्लिक केल्यावरती आत्तापर्यंत झालेले सगळे व्हिडिओ पाहता येतील. तसेच 5th स्टँडर्डच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअरसुद्धा करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील. तसेच व्हिडिओ लाईक करा आणि आत्तापर्यंत झालेले 5th स्टँडर्ड मॅथ्सचे व्हिडिओ पाहण्यासाठी सगळे व्हिडिओ इथे बघा. 5th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स चॅप्टर याच्या बाजूला एक त्रिकोण आहे, याच्यावर क्लिक करा आणि खाली बघा, इथे खाली तुम्हाला सगळे व्हिडिओ पाहता येतील. प्लेलिस्ट बघा, इथे दिसते तुम्हाला, याच्यावर क्लिक केल्यावरती आत्तापर्यंत झालेले सगळे व्हिडिओ पाहता येतील. तसेच 5th स्टँडर्डच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअरसुद्धा करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील. तसेच व्हिडिओ लाईक करा आणि आत्तापर्यंत झालेले 5th स्टँडर्ड मॅथ्सचे व्हिडिओ पाहण्यासाठी सगळे व्हिडिओ इथे बघा. 5th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स चॅप्टर याच्या बाजूला एक त्रिकोण आहे, याच्यावर क्लिक करा आणि खाली बघा, इथे खाली तुम्हाला सगळे व्हिडिओ पाहता येतील. प्लेलिस्ट बघा, इथे दिसते तुम्हाला, याच्यावर क्लिक केल्यावरती आत्तापर्यंत झालेले सगळे व्हिडिओ पाहता येतील. तसेच 5th स्टँडर्डच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअरसुद्धा करा. हॅलो स्टुडंट, या व्हिडिओमध्ये आपण स्टँडर्ड 5th सर्कलमधला प्रॉब्लेम सेट 28 पाहणार आहोत. पहा, 29 आणि 30 चे व्हिडिओ प्रॅक्टिस सेट प्रॉब्लेम सेटचे, ते सुद्धा चॅनलवरती आहेत. तुम्ही चॅनलवरती जा आणि तिथे तुम्हाला ते पाहता येतील. आता ह्या व्हिडिओमध्ये आपण 28 आणि 31 मधले जी दोन आहेत त्याचा एक वेगळा व्हिडिओ आहे. 28 आणि 31 पाहणार आहोत. पहा, आधी जो व्हिडिओ झाला त्यात मी कसा हे काढतो, आपण सर्कल काढायचं ते शिकवलेलं आहे. तुम्हाला प्रॉब्लेम सेट 28 मध्ये सांगितले, ड्रॉ सर्कल विथ रेडियस गिवन बिलो. बघा, रेडियस दिलेले आहेत. मी तुम्हाला सांगितलं जेवढी रेडियस दिलेली असते, आता पहिलं आहे 2 सेंटीमीटर, तेवढं अंतर ह्या आपण कंपासमध्ये घ्यायचं आहे. पहा, कंपासमधले मी तुम्हाला परत सांगते, मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण एक्सप्लेन केलेलं आहे. दोन्ही टोकं ही व्यवस्थित अशी खाली टच झाली पाहिजे, जमिनीला टच केल्यावरती अशी कंपास सेट करून घ्या. माझं हे लावलेलीच आहे, पण तुम्ही जेव्हा इथून पेन्सिल लावता तेव्हा ही दोन टोकं व्यवस्थित झाली पाहिजेत, मॅच एकाच याच्यावरती असली पाहिजेत. आता काय करायचं आपण, पहा, 2 सेंटीमीटरचं रेडियसचं सांगितलंय काढायला, तर 2 सेंटीमीटर कंपासमध्ये अंतर घ्यायचं. पहा, मी 2 सेंटीमीटर अंतर घेतलेलं आहे. आणि काय करायचं आहे, आपण पेन्सिलच्या सहाय्याने एक पहिला पॉइंट करून घ्यायचा आहे. पहा, मी इथे एक पॉइंट, आता एक नंबरचं हे एक्झाम्पल आहे, इथे एक पॉइंट करून घेतलेला आहे. हा, ह्याला ओ नाव देते मी. आता काय करायचं, त्या पॉइंटवरती कंपासचं हे शार्प टोक आहे ते ठेवायचं. अंतर कंपास मधलं बदलायचं नाही, 2 सेंटीमीटर हे, आणि कंपासचं टोक बदलायचं नाही, टोक तेच ठेवून आपण हे करून घ्यायचं आहे. पहा, 2 सेंटीमीटरचं आपण हे काढून घेतलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण काय करायचं, रेडी माझा इथे हल्ला होतो थोडस कंपास. पहा, ही आपली 2 सेंटीमीटरची रेडियस ओ ए, हा फर्स्ट आहे. सेकंड तुम्हाला काय सांगितलेलं आहे, 4 सेंटीमीटर रेडियस किती घ्यायला सांगितले, 4 सेंटीमीटर कंपासमध्ये 4 सेंटीमीटर अंतर घ्यायचं आहे स्केलच्या सहाय्याने. पहा, 4 सेंटीमीटर परफेक्ट 4 सेंटीमीटर घेतलेला आहे. आता इथे पॉइंट करून घ्यायचा, याला पण पी नाव देऊया. पी ह्या पॉइंटवरती कंपासचं हे टोक ठेवायचं आणि अजिबात न हलवता आपण सर्कल काढून घ्यायचं आहे. पहा, मी सर्कल काढून घेतलं आहे, हे टोक हलवायचं नाही इथे ठेवलेलं. हा झाला आपला 4 सेंटीमीटरचा सर्कल. थर्ड आहे एक्झाम्पल, हा आपली ओपी किंवा पीक्यू ही झाली आपली रेडियस. आता थर्ड मध्ये तुम्हाला काय सांगितलेलं आहे की 3 सेंटीमीटरचा रेडियस घ्यायची आहे. जेवढी रेडियस आहे तेवढं कंपासमध्ये अंतर घ्यायचं 3 सेंटीमीटर. पहा, 3 सेंटीमीटर कंपासमध्ये अंतर घेतलेलं आहे, इथे पॉइंट ठेवलेला आहे आणि हे मी पहा, हा इथे मी 3 सेंटीमीटरचं
सर्कल काढून घेतलेला आहे 3 सेंटीमीटर रेडियस चा सर्कल एम एन ही त्याची रेडियस। हे झाले आपले प्रॉब्लेम सेट 28 29 आणि 30 चा एक व्हिडिओ आहे चॅनल वरती नक्की पहा। 28 त्याच्यातून स्किप झालेला म्हणून मी 28 आणि 31 चा वेगळा हा व्हिडिओ बनवते। आता आपण प्रॉब्लेम सेट 31 बघणार आहोत। 31 पाहण्याच्या आधी काही गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला सांगते। पहा 31 पाहण्याच्या आधी आपण आर्क आर्क म्हणजे काय हा कन्सेप्ट क्लिअर करणार आहोत। आर्क बघा, आता मी हा एक सर्कल काढलेला आहे। या सर्कल हा ओ पॉइंट आहे आणि त्याच्यावरती एम आणि एन हे दोन पॉइंट घेतलेले आहेत। बघा आता ह्या एम आणि एन पॉइंटच्या इकडे हा जो आर्क आहे हा आर्क एम एन, पण हा नुसता एम एन नाही वाचायचा, दोन अक्षराने कधी आर्क वाचता येत नाही। इथे काहीतरी एक आपल्याला हवे आर्क एन पी एम किंवा आर्क एम पी एन। हा बघा हा एवढा आर्क मी तुम्हाला दाखवते इथे पेननी सर्कल करून, माझा इथे बरोबर येणार नाही फक्त तुम्हाला समजण्यासाठी मी सांगते। जेव्हा आपण म्हणतो आर्क एन पी एम तेव्हा आपण ह्याला हा आर्क म्हणत असतो। ह्याला म्हणायचं आर्क एन पी एम किंवा आर्क एम पी एन असा हा रीड करतो। आणि इकडचा आर्क वाचायचा असेल तर इथे एखादा पॉइंट द्यायचा आपण ओ, आर्क एन ओ एम म्हणजे कुठचा झाला हा आर्क, किंवा एम ओ पी आर्क एन ओ एम किंवा आर्क एम ओ एन असा रीड करतो आपण। पहा नुसता एम एन रीड केला तर नेमका हा आर्क की हा आर्क कळेल का तुम्हाला, हे पॉइंट नसतील। आणि एम एन म्हटलं मग हा पेनाने केलेला हा आर्क की पेन्सिलचा आर्क हे समजणार नाही, म्हणून तीन पॉइंट लागतात आपल्याला आर्क रीड करायला। समजा जर इथे चार पॉइंट असतील हा, असं इथे समजा क्यू असेल, मग कसा वाचणार? मग तुम्ही कोणताही एक पॉइंट घ्या, तुम्ही एन एम एन पी एम घ्या किंवा तुम्ही एन क्यू एम घ्या, एन क्यू एम घ्या, आर्क हाच येणार आहे। दोघांपैकी कोणताही एक मधी पॉइंट घ्या वाचण्यासाठी, किंवा एम क्यू एन घ्या, समजते का? हा किंवा हा कोणताही एक पॉइंट घ्या, हे दोन पाहिजेत आणि हा मधला एक कोणताही वाचायला घ्यायचा आहे। एन एम म्हटलं तर कन्फ्यूज हॉल म्हणून एक तिसरा पाहिजे, मग तिसरा हा सुद्धा घेऊ शकता किंवा हा सुद्धा घेऊ शकता। याच्यावरतीच आपला प्रॅक्टिस सेट 31 आहे, बघूया आपण प्रॅक्टिस सेट 31। पहा इथे तुम्हाला सांगितलंय इन द फिगर गिवन अलॉंग साइड पॉइंट एस एल एम एन आर ऑन द सर्कल। बघा एस एल एम एन ऑन द सर्कल, आन्सर द क्वेश्चन विथ हेल्प ऑफ द डायग्राम। या डायग्रामच्या मदतीने क्वेश्चनचे आन्सर द्यायचे आहेत। फर्स्ट आहे राईट द नेम ऑफ आर्क विच एंड पॉइंट एस अँड एम। बघा आर्कचं नाव सांगायचंय, पॉइंट एंडिंगचे कोणते हवेत एस आणि एम। बघा आता हे एस आणि एम दोन आर्क तयार होतील, हा एक इकडून होईल आणि हा एक इकडचा आर्क होईल। मग आपण त्याची पॉइंट लिहून घेऊया। पहा आपण इथे लिहूया, हे लिहायला हे वापरूया। पहा इथे लिहूया क्वेश्चन वन च आन्सर, आर्क विथ एंडिंग एंड पॉइंट एस अँड एम इज। बघा दोन येतील हे एंडिंग पॉइंट, इथे बघा मी सांगते तुम्हाला एस एल एम हा एक, दोन येत आहेत ना एंडिंग पॉइंट, हे कुठचाही हा सुद्धा येऊ शकतो एस एन एम, दोन आर्क येतात एस एल एम आणि एस एन एम, म्हणजे हा एवढा आर्क, बघा हा आर्क किंवा हा आर्क, आपण दोन्ही ह्याची नावं लिहून घेऊया। इथे बघा आर्क आर्क एस एल एम आणि आर्क एस एन एम। क्वेश्चन टू त्याच्यावरचा आहे, बघूया आपण काय विचारलंय। क्वेश्चन टू राईट द नेम ऑफ द आर्क विच एंड विथ एल एन एम, एल एन एन। बघा एल इथे परत असं, एल आणि एन कोणचा होतो, एल एम एन हा इकडचा आर्क एक आणि एल एस एन, बघा एल एम एन आणि एल एस एन हे दोन आर्क। मग हे पण आपण इथे लिहून घेऊया आर्क एस एल सॉरी एल एम एन आणि आर्क एन एस एल। पहा हे दोन आर्क तयार झालेले आहेत। सेकंड क्वेश्चन बघूया काय सांगितलंय तुम्हाला।
पहा इथे राइट द नेम ऑफ द आर्क दैट पॉइंट ए बी सी डी इन द गिवन सर्कल गिव राइज टू म्हणजे बघा पहा मी इथे आकृती काढून घेतली पुस्तकात दाखवण्याच्या ऐवजी ही पुस्तकातलीच आकृती आहे तुम्हाला काय सांगितलं क्वेश्चन टू मध्ये की आर्क ह्या सर्कल वरती ए बी सी डी ह्या चार पॉइंट मध्ये कोणते कोणते आर्क तयार झाले तर पहिल्या सगळ्यात पहिले आपण बघूया आर्क विथ एंड पॉइंट बघा ए आणि सी घेऊया ए अँड सी कोणते कोणते आर्क ए बी सी आणि आर्क ए डी सी किंवा सी ए डी ए डी सी हे इकडून एक इकडून एक आता आपण बघूया आर्क विथ एंड पॉइंट बी एंड डी आता हे दोनच राहिले पॉइंट बी एंड डी एंड करण्याचे आपण हे दोन घेतले होते हे आपण लिहिणार नाही कारण आपल्याला तीन पॉइंट पाहिजे आता बी आणि डी मध्ये बघा बी सी डी आर्क बी सी डी बी सी डी किंवा ऑर आर्क डी ए बी दोन झालेत की नाही आपले तयार क्वेश्चन थर्ड बघूया आपण पहा नेक्स्ट आहे तुम्हाला दिलेलं गिव द नेम ऑफ द आर्क विच आर मेड बाय पॉइंट क्यू पी क्यू आर एस टी पी क्यू आर एस टी ह्या पॉइंटमुळे कोणते कोणते आर्क तयार झालेत ते बघा मगाशी चारच होते आता पाच आहेत त्यामुळे आर्क जास्त होणार आता सगळ्यात पहिलं आपण लिहूया वन एंड पॉइंट आपण घेऊया बघा एंड पॉइंट घेऊया आता पी अँड आर आता बघा हा पी अँड आर एंड पॉइंट घेतल्यावरती कोणते कोणते आर्क तयार होतात बघा आर्क हा इकडून एक पी क्यू आर हा आर्क पी टी आर किंवा पी एस आर बघा आपण पी एस आर घेऊया बघा पी टी आर सुद्धा होईल हा असा किंवा पी एस आर लिहू शकता एकच आर्क फक्त नावं वेगवेगळी सेकंड आहे आता आपण बघूया एंड पॉइंट आपण वेगळे घेऊया एंड पॉइंट क्यू अँड एस बघा क्यू आणि एस घेतल्यावरती कोणते कोणते आर्क एक होईल क्यू पी एस किंवा क्यू टी एस बघा क्यू टी एस किंवा क्यू पी एस आपण लिहूया आर्क क्यू टी एस हा क्यू टी एस आणि आर्क क्यू टी एस चला आता एस आर क्यू किंवा क्यू आर एस हा आर्क होईल पहा क्यू आर एस थर्ड आपण घेऊया एंड पॉइंट आर आणि टी टी बघा आर आणि टी आता कोणते होतील बघा एक आर एस टी आर्क आर एस टी आणि आर्क बघा आर एस टी झाला टी क्यू आर किंवा आर क्यू टी किंवा टी पी क्यू हा होईल आपण लिहूया आर्क आर क्यू टी फोर्थ बघा जास्त होतील कारण इथे पाच पॉइंट आहेत आता एंड पॉइंट आपण घेऊया इथे एंड पॉइंट पी अँड एस घेऊया हा बघा पी आणि एस घेतले एंड पॉइंट आर्कचे आता कोणते कोणते आर्क होतील दोन आर्क पी आर एस आणि आर्क पी टी एस आणि फिफ्थ अजून एक शिल्लक आहे एंड पॉइंट घेऊया इथे आपण टी अँड क्यू पहा टी अँड क्यू आता कोणते होतील आर्क आर्क टी पी क्यू आणि आर्क टी एस क्यू किंवा टी आर क्यू सुद्धा होईल दोन्ही होतील आपण टी एस क्यू लिहिला इथे आपला थर्ड क्वेश्चन झालेला आहे फोर्थ मध्ये तुम्हाला काय सांगितलंय बघा मेजर अँड नोट डाऊन द सर्कमफरन्सेस ऑफ डिफरंट सर्क्युलर ऑब्जेक्ट तुम्हाला सर्कमफरन्स म्हणजे काय हे मी तुम्हाला थोडंसं समजावून सांगते पहा सर्कमफरन्स म्हणजे पहा सर्कमफरन्स हा कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी मी इथे बघा एक रबर घेतलेला आहे हा हा रबर सर्कल शेपमध्ये केलेला आहे पहा इथे नीट सर्कल शेपमध्ये केलेला आहे आता ह्या सर्कलचा सर्कमफरन्स तुम्हाला काढायचा आहे पहा सर्कल हा मी सर्कल शेप मध्ये रबर घेतलेला आहे बघा हा आता ह्याचा सर्कमफरन्स किती असणार तर हा रबर आपण मी तुम्हाला सांगते कसा काढायचा सर्कमफरन्स म्हणजे त्याचं सूत्र आहे पण सर्कमफरन्स म्हणजे काय मी तुम्हाला हे सांगते हा रबर आपण कट केल्यावरती मी ह्याला कट करून दाखवते पहा सर्कल शेप मधला रबर मी कट केल्यावरती आणि पट्टीने मोजायचा आहे आपण हा किती आहे सेंटीमीटर पहा
पहा इथे एक दोन तीन साढ़े सहा 6.5 सेंटीमीटर हा त्याचा आहे सरकमफरन्स। सरकमफरन्स म्हणजे तुम्हाला कळलं आता हा सर्कल आहे, हा सर्कल जर तोडला आणि ह्याची लेंथ मोजली तर तो त्याचा झाला सरकमफरन्स। हा कन्सेप्ट क्लियर करण्यासाठी मी तुम्हाला हे उदाहरण दाखवलेलं आहे। बघा ह्या व्हिडिओमध्ये आपण दोन प्रॅक्टिस सेट कव्हर केलेले आहेत, तसेच बाकीचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवरती जा आणि फिफ्थ स्टँडर्ड चे व्हिडिओ सगळे बघू शकता। तसेच या व्हिडिओच्या खाली सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्स एक त्रिकोण आहे, तो क्लिक केल्यावरती खाली डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होईल, तिथे तुम्हाला आतापर्यंत झालेल्या व्हिडिओचे सगळे लिंक्स आहेत, नक्की पहा। तसेच फिफ्थ स्टँडर्डच्या मित्र मैत्रिणींसोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा याचा फायदा होईल।